नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहतोय फक्त तांदुळाच्या पिठापासून क्रिस्पी नाचोज कसे बनवायचे रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग पाहूया नाचोज इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये मी दोन कप पाणी गरम करायला ठेवलं आहे यामध्ये आपण एक टी स्पून जिरं घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि एक टेबलस्पून तेल घालायचं आहे चमच्याने मिक्स करून घेऊया आणि पाण्याला छान उकळी येऊ देऊया पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि यानंतर आपण दोन कप तांदुळाचं पीठ घालायचं आहे आपण पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेऊया दोन कप तांदूळ पिठासाठी दोन कप पाणी हे बरोबर प्रमाण आहे आपण पीठ चमच्याने छान मिक्स करून घेऊया मेजरिंगसाठी तुम्ही घरातील कोणतंही भांडं वापरू शकता ज्या भांड्याने पीठ घ्याल त्याच भांड्याने आपण पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पीठ छान मिक्स करून घेऊया आपली उकड तयार आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिटं बंद गॅसवर वाफ काढून घेऊया पाच मिनिटानंतर आपण उकड एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता आपण ही उकड मळून घेऊया पीठ हलकंसं गरम असतानाच आपण मळून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या मोडल्या जातात आणि पीठ छान मळलं जातं अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेऊया दोन कप तांदूळ पिठासाठी दोन कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे पण पीठ मळताना गरज वाटलीच तर आपण एक दोन चमचे पाणी वापरू शकतो आपलं पीठ मळून तयार आहे मळून घेतलेल्या पिठामधला एक गोळा घ्यायचा तो आपण तांदुळाच्या पिठामध्ये असा घोळवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि याची आपण पातळ पोळी लाटून घेऊया कडाना क्रॅक्स गेले तरी चालेल कारण आपण हे नंतर कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेऊया आपली पातळ पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आता आपण ही पोळी कट करून घेऊया सुरुवातीला आपण कडा कापून घेऊया आणि याचा चौकोन तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपण चारही कडा कापून घ्यायच्या आहेत मी इथे पिझ्झा कटर वापरलं आहे तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता आपले चारही कडा कापून झालेले आहेत आता आपण असे उभे तीन भाग करून घेऊया आणि आडवेसुद्धा तीन भाग करून घेऊया नंतर आपण असं मधोमध पिझ्झा कटर फिरवायचं आहे म्हणजे त्रिकोणी आकाराचे नाचोज तयार होतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारात कापू शकता अशा पद्धतीने आपण सर्व नाचोस कट करून घेऊया यानंतर आपण असा काटा चमचा घ्यायचा आणि याला टोचून घ्यायचं अशा पद्धतीने म्हणजे तळताना नाचोच फुलणार नाहीत आणि छान क्रिस्पी बनतील अशाच पद्धतीने आपण सर्व नाचोस तयार करून घेऊया इथे मी कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये आपण नाचोत सोडून घेऊया गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर तेलामध्ये मावतील एवढे आपण नाचोत सोडून घ्यायचे आहेत मी इथे तेलामध्ये मावतील एवढे नाचोत सोडलेले आहेत एकाच वेळी आपण खूप जास्ती सोडायचे नाही आहेत आता आपण एक मिनिट ते दोन मिनिट याला अजिबात हलवायचं नाही आहे आणि त्यानंतर आपण हे पलटून घेऊया दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण नाचोज पलटून घेऊया अशा पद्धतीने यानंतर आपण हलकेसे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या वेळाने पलटत राहायचं आणि हलकेसे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आपले नाचोज तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता नाचोजना हलकासा गोल्डन कलर आलेला आहे मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत आता आपण हे एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर आपण दुसरी बॅच तळून घेऊया अशा पद्धतीने आपण नाचोज तेलामध्ये सोडून घेऊया गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची आहे दोन मिनटांनंतर नाचोच पलटून घेऊया अशा पद्धतीने आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान तळून घेऊया आपले नाचोज छान गोल्डन कलरवर तळले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपले सर्व नाचोज तळून तयार आहेत आता मी यांना थोडंसं चटपटीत बनवण्यासाठी थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला लावणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला लावून किंवा मसाला न लावतासुद्धा खाऊ शकता हे मसाला न लावतासुद्धा चवीला तितकेच अप्रतिम लागतात इथे मी एक डबा घेतला आहे इथे मी एक टी स्पून चाट मसाला घेतला आहे आणि एक टीस्पून लाल तिखट घेतलं आहे हे आपण चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया यानंतर आपण सर्व नाचोज या डब्यामध्ये काढून घेऊया हे नाचोज तुम्ही महिन्याभरासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये महिन्याभरासाठी स्टोअर करू शकता हे मुलांना खूपच आवडतात ते लगेचच फस्त करून टाकतात यानंतर आपण डब्याला झाकण लावून घेऊया यानंतर आपण हलक्या हाताने असा डबा उलटसुलट फिरवून घ्यायचा म्हणजे मसाला सर्व नाचोजना व्यवस्थित लागला जातो अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने फिरवून घेऊया आपल्या नाचोजना मसाला लावून झालेला आहे तुम्हाला मी एक उचलून दाखवते तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले नाचोज सर्विंगसाठी तयार आहेत तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतीने नाचोज करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा बाजूचा आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद